आणि ही आहे प्रिशा। आणि आज आम्ही आमच्या ब्लॉगला सुरुवात करतो आहे। आणि आपण कुठे चाललो आता? बाप्पा बघायला। आणि हा आहे आमचा लोखंडवाला। ओ स्टार्ट होतो सगळ्या। हा आमच्या पुढे तो लोखंडवाला जो सर्कल आहे, या सगळ्या जुन्या बिल्डिंग आहेत लोखंडवाल्याच्या। ही हल्ली झाली क्रिम्सन टॉवर। आणि तिथून पण कोणतरी येत आहे। कोण येते बाबू? हाय, एकदम हो। आणि मी आज आली आहे माझी फ्रेंड साक्षीकडे। आणि खूप छान सजावट केली आहे यांच्याकडे। बाप्पा खूपच छान आहे, लक्ष्मी गौऱ्या खूप छान सजवल्यात त्यांनी। मला दाखवते हे बघा, छान छान फराळाचे पदार्थ ठेवलेले आहेत, लाडू ठेवले आहेत, चकल्या ठेवल्या आहेत, खूप छान फराळाचे पदार्थ ठेवले। मला खरंच दिवाळीची आठवण करून दिली आहे। आज लवकर दिवाळी आली इथे, छान छान लाडू वगैरे। आणि या आहे मस्त हंडी लावली खूप छान, खूप सुंदर साडी सजवली। शालू आहेत का? हे मस्त वाटत आहेत एकदम, शालू सारखेच आहेत। मेहंदी सुद्धा काढली आहे, वा खूप सुंदर वाटतात लक्ष्मी, बघत राहाव असं वाटतंय। ही सगळे इको फ्रेंडली डेकोरेशन आहे, व्यवस्थित मस्त साड्यांनी असं अरेंज केलंय मंडप। खूप मोठं मंडप आहे ते, मी आपलं कॅप्चर करायला ट्राय करते। खूप छान मोठं केलंय, तीन तीन साड्या एकदम लावल्या त्याच्या, खूप छान वाटत छान। पूर्वीपासूनची असेल ना तुमची प्रथा परंपरा हे सगळं, कलश पण छान सजवलाय। आणि या आहेत आमच्या आडावळे काकू। नमस्ते। नमस्कार। आणि या शिक्षिका आहेत अनुदत्त शाळेमध्ये। आणि कुठे गेली साक्षी? साक्षी ह्या बहिणी कोण आहेत? सुन आहेत का? नाव काय तुमचं? मेघा। मेघा, हाय बाबू, तुझं नाव काय? किती महिन्याचं झालास? 9 महिने। अजून वेळ आहे बोलायला, आता फक्त रडू येत असेल आणि हसू येत असेल ना। काय टंग कोणाला दाखवतोय? मला आवडते टंगाची। दीदी कुठे गेली? ही दीदी कोण आहे? ह्या दीदीचं नाव काय आहे? ए शुभ्रा दीदी, काय करते तू? काय करते? ही बघ प्रिशा, हाय कर दीदीला। अरे दीदीला हाय कर। हाय हाय, सगळे मस्त छान सजवलंय तुम्ही, खूप मोठं केलंय एकदम छान, अर्धा हॉल भरलाय। आता इथे आली आहे माझी फ्रेंड साक्षी। हाय, एकदम क्यूट दिसतेस ग, मस्त मस्त छान। ऍक्च्युअली मी अचानक एंट्री मारली ना, त्यामुळे ते अचानक झालं सगळं। ठीक आहे, चालतं। बाकी व्हिडिओ आवडतात का? बघते ना माझे, लाईक केलं ना? हे काम प्रिशाच आहे। प्रिशा विचारते सगळ्यांना लाईक केलं का। तू दीदीला विचारलं लाईक केलं का? ती खूप बडबडी आहे, नॉनस्टॉप बोलतच असते ती। आता बुक पण घेऊन आली ती अभ्यास करायला, आणि ते बाप्पा समोर बसून अभ्यास करायचं तिला। हे काय बळा? फिशू आहे। फिशू आहे? फिशू के प्रिशू कोण आहे? फिश आहे तो। फिश आहे त्याच्यासोबत, त्या टीचर आहेत बरोबर अभ्यास घेणार तुझा। असं ऑक्टोपस तुला सगळं येतं बाळा। हा तुला ठाकून आहे? हा कोण आहे बघ? वॉल्चर आहे बाबा। काय वॉलरस आहे? वॉलरस। तू करतेस? हाय मम्मीला। हा ती मला हेल्प करते सगळ्याला। मग गुडगल आहे ती, छान
आता नेक्स्ट इयर स्कूल मध्ये जाणार ना करुणा गेला तर माझ्या घरात शाळा आहे सगळ्यांच्या घरात शाळा आहे व्हेरी गुड तुला सगळं कळत पिलो मम्मीला हाय कर स्टार फिश मम्मीला हाय कर मम्मी व्हिडिओ करते हाय शुभ्रा हाय कर हाय शुभ्रा दीदी सगळे वहिनी आहेत मेघा वहिनी आणि हा बाबू नाव काय बोललं तू अदिती मुलगी आहे आई मुलगाच समजते कधीची हाय अदिती हाय कर हाय हा एका फिंगरनी हाय केलंय मला वाव कसं हाय हाय हॅलो आणि ही आहे आपली अडवळी फॅमिली आहेत आमच्या काकू त्यांच्या दोन नाती नाही तीन नाती ही आहे साक्षी माझी फ्रेंड वहिनी नंदिनी वहिनी हाय आणि हे माझं पिल्लू मध्ये बसलंय ही आहे अदिती आणि मेघा वहिनी हे सगळे एकत्र राहतात एकत्र कुटुंब भरपूर दिवसांनी मला दिसलं मुंबईमध्ये नाही तर सगळे असे सेपरेटच राहत असतात मोस्टली आता वहिनी इथे माझी ओटी भरणार आहे नोकरी नाही सर खाजगी म्हणजे प्रायव्हेट शाळेमध्येच ड्रायव्हर म्हणून आहे सरांच्या गाडीवर राहते घरची गाडी म्हणजे तिकडे इकडे नेणं करते फॅमिलीला चिपकले ना बर ले पप्पई ना आपल्या बिल्डिंगचे पप्पई हे काय पप्पई थांब आपल्या बिल्डिंग मधून मग दाखवते मी तुला हा ग्रीन कलरचे आहेत ना चला जाऊया शिंदे आजीकडे चला आजी वाट बघते हळूहळू आज काय काय स्पेशल आहे सांगा मला हे काय भाजलेले मोदक आहेत तळलेले उकडीचे मोदक दाखव माझे फेवरेट उकडीचे मोदक आहे तळलेले मोदक पण आहेत आणि पुरणपोळ्या पण आहेत आमटी हा आमटी राईस काकींकडे आज भन्नाट भेट आहे आमटी कटाची आमटी सगळं बनवलंय तू लाजू नकोस आज आहे गणपतीचा पाचवा दिवस आणि बाप्पानी जायची तयारी केलेली आहे सोबतच गौऱ्या पण निघणार आहेत आमच्या ना पिशू पाय पडायला आली आहे बाप्पाकडे कलरफुल लाईट लावल्या सगळ्या आता आमचे बाप्पा चाललेले आहेत आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी लवकर या गणपती बाप्पा मोर्या तुझ्या अशी पुन्हा भेटूया मस्त नाचत गाजत या आणि करुणा जाऊ दे या वर्षी करुणाला पण घेऊन जावा विशू अवघ्या दिनाच्या निघाल्यात चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया चरणी ठेवी तो माथा आता पण आम्ही शूट घेऊन आलोय आता तुम्ही पण येणार माझ्या व्हिडिओ मध्ये ही आहे माझी बिल्डिंग आणि इथे मी राहते तू कुठे धावते एकटीस चल हे मग तुझं पप्पाही बघायचे होते ना ते बघ तुझं पप्पाही दिसले ग्रीन कलरचे कच्चे ते पिकल्यावर आपण खाऊ चालेल ना होतो चला जाऊया ना घरी विघ्न हरता और सुख करता तुझसा कोई नहीं सारे जहां का तू पालन कर तलवार समझ नहीं करा
तलवार 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 समिंदराची लाट देवा पाहते तुमची वाट दोलताच्या गजरात देव निघाले थाटामाटात या चरणी तुझ्या है देवा ठेवा होतो जीवन आमचे हे तो निरोप तुमचा देवा तुम्ही सदा सुखी आमचे बाबा